नमस्कार, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आजचा विषय अर्थात राज्यामध्ये घडणाऱ्या महिला आणि मुलींवरचं जे अत्याचाराचं सत्र आहे जे आजही कुठं थांबताना दिसत नाही. आणि त्यामुळेच रोजच्या महिला अत्याचाराच्या घटना बघता कोरोनाची तिसऱ्या लाटाऐवजी महाराष्ट्रातील महिला आणि मुलींवरती महिलांच्या अत्याचाराची तिसरी लाट येते की काय अशा पद्धतीची स्थिती आज राज्याची आहे. आणि असं असताना ज्या वारंवार घटना होत आहे त्याचं त्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी भारतीय जनता पार्टीकडनं तसंच विविध संघटनांकडनं हे राज्याचे महामहिम राज्यपाल यांच्याकडे करण्यात आली होती. त्याच्यावरचं आलेलं मुख्यमंत्र्यांचं हे पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. राज्यातली एक महिला म्हणून एक स्त्री म्हणून मी अत्यंत व्यथित आहे. जर आपण हे पत्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की या पत्रामध्ये काय लिहिलं आहे. हे कुठल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं पत्र वाटतच नाही. मुख्यमंत्री म्हणताना म्हणतात की मी कुटुंबाचा प्रमुख आहे, पण या कुटुंब प्रमुखाला हे माहिती आहे का की आपल्या नाकाखाली ज्या ठिकाणी आपण मुख्यमंत्री आहोत त्या महाराष्ट्रामध्ये काय काय चाललं आहे. आम्ही याच्यामध्ये फार लांब जाण्याची गरज नाही, अगदी थोड्याच गोष्टींचा गोषवारा यामध्ये लिहिला होता. त्याच्यामध्ये अर्थात आता घटना वाढणारच आहेत, ज्यामध्ये अगदी पुण्यातल्या 13.5 वर्षाच्या मुलीवरती 14 जणांनी केलेला बलात्कार, 6 वर्षाच्या मुलीवरती झालेला बलात्कार, ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची बोटं छाटली, त्यांच्या अंगरक्षकाचं बोट छाटलं, एवढंच नाही तर पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातल्या कदमवाक वस्तीमध्ये महिला सरपंचावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केलेला तिच्यावरती केलेला हल्ला, तिला केलेली मारहाण, पारनेरच्या तहसीलदार ज्योतिताई देवरे यांना कशा पद्धतीने त्या आमदाराचं म्हणणं आहे स्थानिक आमदाराचं त्या भ्रष्ट आहेत, त्यांच्यावरती अनेक आरोप आहेत, पण त्यांच्यावरती काहीही आरोप असले तरी राष्ट्रवादीच्या आमदाराला हा अधिकार दिलेला आहे का पारनेरच्या निलेश लंकेला, हे मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, मला उपमुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की त्या महिलेला ॲट्रॉसिटीच्या धमक्या देणं, पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी आणि तिथे असलेली डॉक्टर हिच्या अंगावर धावून जाणं, त्यांना गलिच्छ शिवीगाळ करणं, त्यांच्या कनिष्ठ लिपिकाला मारहाण करणं आणि अजूनही त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही आहे. मुख्यमंत्री महोदय, हे पुन्हा पुन्हा तुम्हाला मी सांगते. एवढंच नाही, अमरावतीच्या 17 वर्षाच्या मुलीवरती त्या ठिकाणी बलात्कार झाला, 7 महिन्याच्या गर्भवती मुलीला मुलीने गळफास लावून स्वतःला संपवून घेतलं. या होत्या आधीच्या. त्याच्यानंतरची जी घटना झाली ती अतिशय अमानवी अशी घटना, जी साकीनाक्याची घटना घडली. 32 वर्षाच्या महिलेवरती ज्या पद्धतीने अमानवीय आणि निर्घृण अशा पद्धतीने तिच्यावरती बलात्कार झाला, तिला मारून टाकण्यात आलं, तिची हत्या करण्यात आली, मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यात मी अशी घटना कधीही पाहिली नव्हती. एखाद्या महिलेच्या शरीराची विटंबना मी आजपर्यंत अशी पाहिली नव्हती की जी घटना त्या ठिकाणी घडली. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय अशा खूप घटना आहेत, मी बोलणार आहे त्या घटनेवरती. साकीनाका आणि अमरावतीची पीडिता तिची चितेची आग थंड होत नाही तोपर्यंत लगेच आळेफाटाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार. नाशिकमध्ये एक 2-व्हीलरवर जाणाऱ्या मुलीला अडवून गाडीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला मुख्यमंत्री महोदय. अमरावतीमध्ये 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, उल्हासनगरमध्ये बलात्कार, आणि हे रोज बलात्कार चालले. काल परभणीमध्ये, परभणीच्या सोनपेठमध्ये दिघोळ तांड्यावरची आमची एक 17 वर्षाची मुलगी जिच्यावर तिघांनी अपहरण करून तिच्यावर तिघांनी बलात्कार केला, तिचे लचके तोडले, 8 दिवस मृत्यूशी झुंज देत होती ती आणि काल तिने तिचा त्या ठिकाणी जीव सोडला. या घटना घडतायत. तुमचे सर्वज्ञानी म्हणतायत की हे गृह मंत्रालयाचं काम आहे ज्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांना माहिती नसते, म्हणून या सगळ्या घटनांचा गोषवारा मी तुम्हाला वाचून दाखवला की राज्यामध्ये काय काय चाललंय याची आपल्याला कल्पना आहे का. आणि या घटना रोज घडतायत. आज सुद्धा महाबळेश्वरमध्ये माहिती घ्या होम डिपार्टमेंटकडनं, एका अल्पवयीन मुलगी तिच्यावरती अत्याचार झाला आणि आता तिची प्रसूती झाली. आत्ताचीच घटना आहे, अगदी काही तासांपूर्वीची असेल. आणि या घटना मुख्यमंत्री महोदय रोज घडत आहेत राज्यामध्ये. आणि त्याच्यासाठी महिला अधिवेशन, विशेष महिला अधिवेशन बोलवण्याची मागणी केली तर त्यात गैर कुठे. तुम्ही याच्यामध्ये गोषवारा लिहिलाय,
की गुजरातमध्ये किती घटना रोज होतात, कशा होतात, काय होतात, किती महिला बेपत्ता झाल्यात. तुमच्या राज्याच्या डीजींना एकदा बोलवा आणि त्यांना विचारा की या दिवसांमध्ये 363 म्हणजेच अपहरणाच्या किती घटना झाल्यात, त्याच्यातल्या किती मुलींना तुम्ही आतापर्यंत रिकव्हर केला याची तुम्ही माहिती घ्या. दुसऱ्यांवर टीका जरूर करा मुख्यमंत्री महोदय, पण तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्ही कुटुंबाचे प्रमुख आहात, तुम्ही याच्यामध्ये लिहिलंय, याच्यातली शेवटची ओळ ही फार महत्वाची आहे. आपण लिहिलंय स्वराज्यातील तसेच शत्रूंच्या स्त्रियांचाही छत्रपती शिवरायांनी योग्य तो आदर ठेवला आणि त्यांना सन्मानाने वागवलं, त्याचबरोबर स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांची कधीच गय केली गेली नाही. मुख्यमंत्री महोदय, संजय राठोडवर FIR नाही हो, अजून FIR नाही. या पत्राचा दाखला देत तुम्हाला सांगतेय, तो निलेश लंके त्या ठिकाणी मनमानी करतोय, दादागिरी करतोय. तुम्ही ज्योती देवरेची ट्रान्सफर नाही केली, तुम्ही राज्यातल्या 500 अधिक महिला तहसीलदारांचं त्या ठिकाणी मनोबल खच्चीकरण करायचं काम केलंय मुख्यमंत्री महोदय, हे तुम्हाला मी सांगतेय. तो मेहबूब शेख 376 गुन्हा दाखल आहे, कोर्टाने ताशेरे ओढलेले, पण तो आज त्या ठिकाणी मोकाट फिरताना आपल्याला दिसतो. अशा किती घटना तुम्हाला मी सांगू, आणि हे सगळं त्याच तुम्ही शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे तुम्ही लिहिलेलं आहे, महाराज असते तर तुम्हाला ढकलून दिलं असतं या सरकारला, अशा पद्धतीची परिस्थिती तुम्ही करून ठेवली. एवढ्या घटना होत असताना सर्वज्ञानी म्हणतात, काय म्हणतात सर्वज्ञानी, सर्वज्ञानी म्हणतात असं काय घडलंय अधिवेशन घ्यायला. अहो, तुम्हाला तर तोंडाचा फेस तुमचा निघतो दिवसातून 4-4 वेळा हे सांगताना की 5 आमच्या सरकारला धोका नाही आणि 5 आमच्या सरकारला धोका नाही, याच्या पलीकडे तुम्ही बोलताच काय. तुम्हाला माहिती आहे की काय घटना चालल्यात राज्यामध्ये. तुम्ही म्हणता राज्यपालांना विरोधकांची थोबाड फोडायला पाहिजे, थोबाड फोडा, सरकारचं थोबाड फोडा आहे तुमच्या दिम्मत. आज इतक्या घटना होत असताना सुद्धा शंडासारखं हे सरकार बसलेलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कसल्या गमजा मारता. महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरण हे फक्त आणि फक्त या सरकारच्या घोषणांमध्ये बाकी राहिलंय. सांगा, उत्तर द्या. इतक्या घटना आम्ही तुम्हाला सांगितल्या, काय केलं हो तुम्ही. अहो, जोपर्यंत या राज्यातली बाई, या राज्यातली मुलगी मरत नाही, तिला मारून टाकलं जात नाही, ती आत्महत्या करत नाही, तोपर्यंत तुम्हाला जाग येत नाही हो. आणि तुम्ही असं विचारता की अधिवेशनाची गरज काय, हे बोलणाऱ्यालाच लाज वाटली पाहिजे. मला आज तुम्हाला हे सांगायचंय की ज्या गोष्टींचा इथं गोषवारा दिला गेला, यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर साकीनाकाची घटना, अतिशय निर्घृण आणि अमानवीय अशा पद्धतीने त्या महिलेचा अंत झाला. मी आजही याच्यावरती ठाम आहे की हे एका माणसाचं काम असू शकत नाही. आज आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना सुद्धा आम्ही हेच सांगितलं की हे एका नराधमाचं काम असू शकत नाही, याच्यामध्ये 1 अधिक लोक इन्वॉल्व्ह असले पाहिजे आणि त्याची त्या ठिकाणी पोलिसांनी तपास यंत्रणा त्या ठिकाणी आणखीन मजबूत करायला पाहिजे. ताबडतोब एक बाई मेली राज्यातली आणि मग सरकार खडबडून जागा झालं आणि मग सगळे पोलीस आले, मग सगळे अधिकारी आले आणि मग त्यांचं मंथन झालं. मुंबई पोलिसांनी तत्काळ 11 मुद्दे बनवले, काय असायला हवं मुंबईमध्ये आणि आम्ही काय कटिबद्ध आहोत, ती सुद्धा जनतेच्या डोळ्यातली धूळफेक आहे. नगराळे साहेब, मला तुम्हाला सांगायचंय, ज्या रेल्वे पोलिसांची मदत घेऊन तुम्ही त्या ठिकाणी आम्ही आता आणखीन महिलांसाठी बंदोबस्त वाढवणार म्हणून सांगताय, त्या GRP ची स्वतःची स्ट्रेंथ फक्त 3800 हे त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे, जे कमी आहे. स्वतः GRP कमिशनरनी किमान 8-10 वेळा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना, मुंबईच्या पोलीस कमिशनरना, गृहमंत्र्यांना पत्र दिलेली आहेत, ज्याच्यावर आत्ता या क्षणापर्यंत कुठली कारवाई नाही. गृहमंत्री म्हणतात, चित्राताई आम्ही 2000 अलॉट केलेत, त्यांना म्हटलं नक्की केलेत गृहमंत्री महोदय, पण ते फक्त पेपरवरती आहेत, ते प्रत्यक्षात नाहीत. अजून काहींनी मरायला पाहिजे, अजून काही बायकांचे मुर्दे पडले पाहिजे, तेव्हा हे सरकार जागं होईल असं सध्या या सरकारमध्ये चाललंय. आणि त्याच्यामुळे मुंबई पोलिसांची ही प्रेस नोट किंवा हे सर्क्युलर म्हणजे मुंबईतल्या जनतेच्या डोळ्याच्या समोर डोळ्यात केलेली धूळफेक आहे. सांगावं नगराळेंनी, सांगावं गृहमंत्र्यांनी, सांगावं पोलीस महासंचालकांनी की रेल्वे पोलिसांनी मागणी करत असलेल्या होमगार्डची आपण पूर्तता केली आहे का, आणि केली असेल तर ते होमगार्ड्स का दिसत नाहीत आम्हालाही आणि GRP च्या कमिशनर नाही. दुसरी गोष्ट, ज्या काही गोष्टींचा उहापोह मुख्यमंत्र्यांनी पार गुजरातची आकडेवारी दिलेली आहे, मला त्यांना सांगायचं आहे,
अहो महिला अत्याचाराला आणि मुलींच्या अत्याचाराला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये मध्ये वाटणारे तुम्ही कोण? कोणी अधिकार दिला तुम्हाला? महिला आणि मुलींवरचे अत्याचार हा राजकारणाचा विषय असूच शकत नाही, पण तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण केलं. तुम्ही आकडेवारी देताय, तुम्ही काही स्पर्धा लावली आहे की कुठल्या राज्यामध्ये जास्त महिलांचा बळी जातोय, कुठल्या प्रदेशामध्ये कुठल्या मुलींवरती जास्त अत्याचार होत आहेत? अशा पद्धतीने कुटुंब प्रमुखाची भूमिका असते का मुख्यमंत्री महोदय? मला तर दाट संशय आहे की हे जे पत्र कोणी ज्यांनी ड्राफ्ट करून त्यांना दिलंय, किमान त्यांनी ते वाचलंय तरी का? किमान त्यांनी ते वाचलंय तरी का याची मला दाट संशय आहे. मुख्यमंत्री महोदय, कुटुंब प्रमुख असा नसतो. अहो, या देशातल्या प्रत्येक घटना, प्रत्येक प्रदेशामध्ये घडणारी घटना ही अतिशय वेदनादायी आहे, दुःखदायी आहे. पण ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो, ज्या ठिकाणी आमची ही कर्मभूमी, आमची ना या ठिकाणी पुरली आहे, एकदा नाही 100 वेळा प्रश्न विचारू तुम्हाला, आणि सत्ताधारी म्हणून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तुम्ही इतर प्रदेशांचं काय सांगताय? ज्या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्या नाकाखाली काय चाललंय याची तुम्हाला कल्पना आहे? फास्ट ट्रॅकचं नाव सांगता, एखादी घटना झाली की सरकारने आता सोल्युशन काढलेलं आहे, लोकांना सांगून टाकायचं काय? फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये आम्ही ही आता केस लढवणार आहोत. तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री महोदय, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये किती केसेस पेंडिंग आहे? तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री महोदय की फास्ट ट्रॅकमध्ये किती केसेस सॉल्व्ह झालेले आहेत? तुम्हाला हे माहिती आहे मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राचा कन्व्हिक्शन रेट काय आहे? नसेल तर गृह मंत्रालयाकडनं माहिती करून घ्या आणि मग तुम्ही आमच्याशी बोलायला या. तुम्हाला मी आज आकडे सांगते. फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये 1,68,231 केसेस आहेत, त्याच्यामधल्या 5,119 या केसेस सॉल्व्ह झालेल्या आहेत आणि आस्थागायक 1,63,112 फास्ट ट्रॅकमध्ये केसेस पेंडिंग आहेत मुख्यमंत्री महोदय. याच्यामध्ये आता 113 करून टाका, कारण परवा तुम्ही साकी नाक्याच्या याच्यात सांगितलं की आता आम्ही ही केस फास्ट ट्रॅकमध्ये घेतोय. का लोकांना खोटं बोल, म्हणजे लोकांना वेडं बनवायचं काम करताय? वेडं बनवायचं काम करताय? एका बाईचा जीव गेलाय, लिहून पाठवताय 20 लाखाचं आर्थिक सहाय्य केलं, काय मेहरबानी केली? मेहरबानी केली तुम्ही? या राज्यातल्या प्रत्येक घटकाचं रक्षण करणं हे मुख्यमंत्र्याचं दायित्व आहे, सरकारचं दायित्व आहे, आणि त्याच्यामुळे तुमच्या हलगर्जीपणामुळे असे जीव जात आहे. सरकार कुणाचंही असू दे, पण त्या त्या वेळेला सरकार काय भूमिका घेतं महिलांच्या अत्याचारावर हे बघणं महत्त्वाचं असतं. तुम्ही आल्यापासनं या बलात्कारांना राजाश्रय द्यायचं काम, या बलात्कारांना अभय देण्याचं काम आणि या बलात्कारांना शक्ती देण्याचं काम केलंय, आणि त्याची परिणिती आहे की राज्यातल्या विकृतांचं मनोबल तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय वाढवलेलं आहे. कन्व्हिक्शन रेट महाराष्ट्राचा सांगू तुम्हाला, महाराष्ट्राचा कन्व्हिक्शन रेट आहे फक्त 13.2, 13.2, आणि ज्या उत्तर प्रदेशच्या नावाने तुम्ही गळे काढता मुख्यमंत्री महोदय, तिथला कन्व्हिक्शन रेट आहे 55.2. इथं मला तुलना करायची नाही आहे, कुठेही असू दे वाईटच, पण ज्या पद्धतीने तुम्ही इथे इतर राज्यांचा जो गोषवारा त्या ठिकाणी मांडलाय, त्यामुळे मला तुम्हाला या सगळ्याची आकडेवारी सांगावी लागते. आणखीन मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला मला हेही सांगायचंय, NCERB चा जो रिपोर्ट आलाय त्या पहिल्या टॉप 5 मध्ये महाराष्ट्र आहे, आणि ते सुद्धा आपल्याच कार्यकाळात झालंय हेही मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. आणि त्यामुळे या ज्या काही घटना राज्यामध्ये चाललेल्या आहेत, तुम्हाला जर असं वाटत असेल की विरोधी पक्षाने यावर बोलूच नये, तर असं होणार नाही. आम्ही बोलणार, एकदा नाही 100 वेळा बोलणार. कायदा आणि सुव्यवस्थेचे इतके वाईट धिंडवडे निघालेले आम्ही आजपर्यंत कधीच बघितले नाही जे आम्ही आत्ताच्या राज्यामध्ये बघतोय. आणि यासाठीच SC ST अट्रॉसिटी प्रमाणे वुमन अट्रॉसिटी आयडेंटिफाय व्हाव्या, मग त्याच्यामध्ये 498A येईल, 376 येईल, 509 येईल, 354 येईल, एक्सपर्ट बसवा. सरकार काही करू शकतं? सरकारला कुठली गोष्ट अशक्य नाही आहे, त्यामुळे तुम्ही एक्सपर्ट्स बसवा आणि वुमन अट्रॉसिटीज आयडेंटिफाय करा. SC ST अट्रॉसिटी प्रमाणेच वुमन अट्रॉसिटीला अँटिसिपेटरी बेल हा 12 असला पाहिजे, त्याच्यासाठी स्पेशल कोर्ट्स आहेत, तसे वुमन अट्रॉसिटीला असले पाहिजे. टाईम बाउंडिंग आहे, सेशन कोर्ट असेल, हायकोर्ट असेल,
त्या पद्धतीने वुमन ॲट्रॉसिटीला असलं पाहिजे. आज या सगळ्या गोष्टी मी गृहमंत्र्यांशी बोलले आणि त्यांना हे सांगितलं, ते म्हणले की मला, मी याच्यावरती लक्ष घालतो आणि मी बघतो, असं त्यांचं मला उत्तर होतं. बघूयात ते काय करतायत. पण ज्या पद्धतीने भाषा केली जाते की हे अधिवेशन कोणासाठी, काय गरज आहे या गोष्टींची, त्यांच्या तर खरोखरच थोबाड फोडावं असं वाटतंय. आणि थोबाड फोडायची भाषा तुम्ही विरोधकांना करता, असेल हिंमत तर सरकार तर थोबाड फोडा, असेल हिंमत तर जे आहेत अत्याचारी तुमचे, दुराचारी तुमचे सगळे बगलबच्चे मंत्री आमदार. अहो आजपर्यंत आम्ही असं कधी बघितलं नाही की राज्यातल्या बायका आमदारांवर बलात्काराचे आरोप करतात. लाज वाटली पाहिजे. आणि तुम्ही म्हणता ही शिवशाही आहे, ही शिवशाही नाही आहे, ही मोगलाई आहे. आणि असं म्हटलं तर ते अजिबात चुकीचं ठरणार नाही, अजिबात चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणूनच काल या मुख्यमंत्र्यांच्या पत्राचं सुद्धा आम्ही मंत्रालयाच्या गेटसमोर दहन केलेलं आहे. हा आजचा विषय होता. या संदर्भामध्ये आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. नाही, मला त्याच्याबद्दलची कल्पना नाही आहे, परंतु त्यांनी लिहावं सगळ्या, म्हणजे राज्यातल्या सगळ्या महिला आमदारांनी लिहावं. मग त्या काही फक्त भारतीय जनता पार्टीच्या नाही आहेत, सगळ्यांनी मिळून लिहावं. हा प्रश्नच राजकारणाच्या पलीकडचा आहे. ज्या वेळेला आम्ही बोलतो त्यावेळेला सरकार म्हणतं की भारतीय जनता पार्टी किंवा विरोधक हे राजकारण करतात. आणि आज हे मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलंय याला आपण समाजकारण म्हणणार का? याचं उत्तर सुद्धा त्यांनी द्यायचं आहे मला. असेल कोणतरी लिहून देणार? मी तर म्हटलं की कोणी लिहिलंय याच्याबद्दल तरी त्यांना, म्हणजे काय लिहिलंय ते तरी त्यांनी वाचलंय की नाही मला माहीत नाही. पण ज्या पद्धतीने सर्वज्ञानी त्या ठिकाणी आले आणि म्हणले की काय अधिवेशनची गरज आहे, मला तर कमालच वाटली. कारण त्यांच्याकडे 5 वर्ष आमचं सरकार टिकणार आहे हे दिवसातून 3 वेळा त्यांना बोलायचं आहे. त्याच्या पलीकडे त्यांना काही कन्सर्न नाही आहे की कुठल्या गोष्टीसाठी आपण बोलायचं आहे. ते फक्त पुढे येतात, सरकारला धोका नाही आमचं सर. अरे बाबा, लखला बसव तुमचं सरकार तुम्हाला, पण तुम्ही सरकार म्हणून काही दायित्व घेणार आहात की नाही, की फक्त एकमेकांची मखलशी करणार आहात? बाकीच्या कुठल्या मुद्द्यांवरती मी या सरकारला एकत्र येताना बघितलं नाही. पण येस, बलात्कारांना वाचवायला मात्र हे सरकार आघाडीवर आहे. त्या ठिकाणी एकमेकाची पाठराखण करायला दिसतात. हे हा म्हणतो तसं नाही, दुसरा म्हणतो चुकीचा आरोप झाला, तिसरा म्हणतो की नाही नाही पुराव्यांच्या शिवायच तुम्ही बोलताय. अहो, सगळ्या दुनियेने बघितलंय, दुनियेने बघितलंय. राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, रमाई भीमाई आणि सावित्रीच्या महाराष्ट्रामध्ये FIR दाखल करायला आम्हाला कोर्टात जावं लागतंय. ही तर महाराष्ट्राची सद्यस्थिती आहे मुख्यमंत्री महोदय. अहो, घटनात्मक आहे ते. आणि त्या महिलांच्या भूमिका, मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत किती शिष्टमंडळांना भेटी दिल्या मला एखादं दाखवावं. आम्ही पण वेळ घेतो, आम्हाला तर वेळ मिळत नाही. आज गृहमंत्र्यांची वेळ घेतली आणि त्यांना जाऊन त्यांना हे सगळं सांगितलं, ते म्हणले हो मी पाहतो. त्याच्यामुळे मुख्यमंत्री ना कुणाला भेटत, ना त्या ठिकाणी कुणाला वेळ देत. आणि खरोखर मुख्यमंत्र्यांना डेटा जर हवा असेल तर त्यांनी नक्की आम्हाला वेळ द्यावी. मी त्यांना जाऊन भेटून सगळा सविस्तर डेटा द्यायला तयार आहे. अहो, सरकार कोणाचं पण असू दे, माझा हा आजही दावा नाही आहे की उद्या भाजपचं सरकार आल्यावर सगळं बंद होणार आहे. पण ज्या वेळेला अशा घटना होतात त्यावेळेला सरकार म्हणून सरकार काय भूमिका घेतं हे महत्त्वाचं आहे की नाही? आणि या सरकारने काय केलंय आपण मागच्या फेब्रुवारीपासून आपण पाहतोय. मग तो संजय राठोड असेल, मग तो निलेश लंके असेल, मग तो मेहबूब शेख असेल, अशी किती नावं तुम्हाला मी सांगू, किती आमदार सांगू. हे लोक धार्जिणं सरकार नाही आहे, हे त्यांचे मंत्री आमदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांचं धार्जिणं सरकार आहे. आणि त्याच्यामुळेच या विकृतांची या ठिकाणी मनोबल वाढताना आपल्याला दिसलंय. महाराष्ट्र टॉप 5 मध्ये NCERB च्या. नसेल माहिती तर माहिती घ्या, आणि तरी तुम्हाला आणखीन माहिती असेल मुख्यमंत्री महोदय आम्हाला वेळ द्या, आम्ही यायला तयार आहोत. महिलांचा सन्मान आम्ही बघितला ना, महिला सरपंचाला जाऊन तिथं थोबाडात मारणं, महिला तहसीलदार तिला ॲट्रॉसिटीच्या धमक्या देणं, महिला वैद्यकीय अधिकारी त्यांना गलिच्छ शिवीगाळ करणं, त्यांच्या अंगावर धावून जाणं आणि त्यांच्या लिपिकांना मारहाण केलं, हे आम्ही सगळं बघतोय. त्या महिला आपल्या बिचाऱ्या कर्तव्यावरती होत्या, त्यांची बोटं छाटली. शिवाजी महाराजांनी तर शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती, हे कोणाची छाटतायत किंवा हे काय करतायत? आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा यांना काडीचा सुद्धा अधिकार नाही. मी आजही सांगते, महाराज असते तर यांना कडेलोट केला असता यांचा, फक्त महाराजांचं नाव वापरतायत. शिवशाही तर अजिबातच नाही,
रोज महिला मुली नागवल्या जात आहेत आणि ज्या पद्धतीने उठून पुन्हा आम्हालाच प्रश्न विचारतायत की अधिवेशनाची गरज काय, हे तर अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय दुर्दैवी. असू शकेल, असू शकेल, काही असू शकेल, पण कायदा सगळ्यांना सारखा आहे ना, कायदा सगळ्यांना सारखा आहे. सगळा पोलीस फौज फाटा अशा पद्धतीने या सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधल्यासारखं फिरतं आणि त्याच्यामुळेच गुन्हे दाखल होत नाहीये. तुम्ही बघा अवस्था काय आहे राज्यामध्ये. किती तुम्हाला सांगू, रोजचे फोन आहेत, रोजचे फोन आहेत, रोजचे रोजचे फोन आहेत, FIR होत नाही. 363 केसेस किती वाढल्यात, माझ्याकडे पत्र पडले, तुम्ही या, प्रेस झाल्यानंतर तुम्हाला मी ती दाखवते की आमची मुलगी इकडून निघून गेली, तिकडून निघून गेली, पोलिसांचा काहीच आम्हाला उत्तर सुद्धा देत नाही, अशा किती घटना सांगू तुम्हाला. आणि त्याच्यामुळे कुटुंब प्रमुख म्हणून जी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी निभवायला पाहिजे ते निभवत नाही आहेत. आणि काल तर सर्वज्ञांनी हेच म्हणले की गृहमंत्रालयात काय चालतं हेच मुख्यमंत्र्यांना माहीत नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही रोज ट्विट पण करतो आहे. माझ्या तर सगळ्या ट्विटला आम्ही CMO महाराष्ट्रांना टॅग करत असतो. माहीत नाही ते पाहतात की नाही पाहतात, पण जे कोणी या प्रेसच्या माध्यमातून सांगते, जे कोण मुख्यमंत्र्यांचं ट्विटर हँडल त्या ठिकाणी हँडल करत आहेत, त्यांनी कृपया हे ट्विट जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना दाखवावे. किमान रोजचा रेशिओ तर त्यांना कळेल की रोज काय काय होतं आहे आणि कुठे कुठे होतंय ते. हमने देखा कि महाराष्ट्र में आए दिन महिला और बच्चियों के साथ किस प्रकार का दुर्व्यवहार यहाँ पे हो रहा है. यहाँ पे रेप्स हो रहा है, यहाँ पे गैंग रेप्स हो रहा है, और इसी के लिए आए दिन आने वाली इन घटनाओं को देखते हुए हमने राज्य के महामहिम राज्यपाल साहब को वहाँ पे एक पत्र दिया था और उसमें हमने मांग की थी कि एक विशेष अधिवेशन बुलाया जाए, जो कि ज़रूरत है. हमने देखा कि कोरोना काल या कोरोना का नाम कहते हुए कोई सत्र यहाँ पर नहीं हो रहा है. ना किसानों के ऊपर बात हो रही है, ना कोई व्यापारियों के ऊपर हो रही है, ना कोई कष्टकारियों के ऊपर हो रही है, ना युवकों के ऊपर हो रही है, ना वुमन एट्रोसिटीज पे हो रही है. और आए दिन ये जो घटनाएं बढ़ रही है, इसलिए विशेष अधिवेशन बुलाया जाए, ये हमने मांग की थी. और उसके ऊपर मुख्यमंत्री साहब ने जो एक पत्र लिखा है वो बहुत ही दुर्दैवी पत्र है. उन्होंने और राज्य जो अनेक अलग अलग प्रदेश है उसका उन्होंने उसमें जिक्र किया है, जिसमें उन्होंने कहा है कि उत्तर प्रदेश में क्या हो रहा है, गुजरात में क्या हो रहा है, शॉर्ट में भाजप शासित प्रदेश में होने वाले गुन्हेगारी की आंकड़े वहां पे दिए. मुझे ये कहना है कि इस देश में कहीं पे भी अगर ऐसी घटना होती है तो ये बड़ी दुर्दैवी घटना है और उसके लिए हमें संवेदना है. पर हम महाराष्ट्र में रहते हैं और इसलिए इस मिट्टी से हमारा कंसर्न है. यहाँ पे होने वाले हर गुन्हे का हम आपको सवाल पूछेंगे और आपको उसका जवाब देना होगा. जिस प्रकार की घटना हुई साकीनाका में, हमने देखा कि बहुत ही अमानवीय घटना हुई जिसमें हमें दिल्ली के निर्भया की हत्या जिस प्रकार हुई थी उसी प्रकार का एक सिमिलैरिटी इस केस में भी हमें दिखी. जब तक कोई लड़की कोई महिला मरती नहीं है या उसे मार दिया नहीं जाता तब तक महाराष्ट्र सरकार जागती नहीं है या हरकत में नहीं आती. हमने देखा कि किस प्रकार से साकीनाका की केस हुई, तुरंत मुख्यमंत्री महोदय जी ने कहा कि हम फास्ट ट्रैक में ये केस डाल देंगे. तुरंत मुंबई के पुलिस कमिश्नर साहब ने एक जो है लेटर लिखा और उसमें 11 पॉइंट्स लिखे जिसमें यह भी लिखा गया कि हम रेलवे पुलिस की मदद लेके, हालांकि रेलवे पुलिस की अपनी स्ट्रेंथ सिर्फ 3,800 है और वहां के GRP के कमिश्नर 8 से 10 खत जो है वो DGP मुंबई CP होम मिनिस्टर इनको लिख चुके हैं कि हमें और लोगों की जरूरत है. आज मैंने गृहमंत्री साहब से ये सवाल पूछा, उन्होंने कहा कि हमने 2,000 होमगार्ड रेलवे को दिए हैं, लेकिन मैंने भी उनसे यही कहा कि शायद दिए हैं लेकिन वो कागज पे ही है क्योंकि अभी GRP कमिश्नर से बात हुई है, अभी तक उनके पास इस प्रकार का कोई मनुष्य बल नहीं पहुंचा है. मतलब मुंबई के लोगों के आंखों में धूल झोंकने का काम ये उस वहां पे मुंबई पुलिस ने किया है. जिस फास्ट ट्रैक कोर्ट की बात हमारे मुख्यमंत्री महोदय करते हैं, मैं आपको ये बताना चाहूंगी कि फास्ट ट्रैक कोर्ट में अभी तक 1,68,231 ये टोटल केसेस है, जिसमें सॉल केसेस सिर्फ 5,119 और पेंडिंग केसेस 1,63,112, उसमें साकीनाका की आप एक मिला लीजिए तो 113 हो गई. इतनी केसेस अभी तक पेंडिंग है. कन्विक्शन रेट अगर आज हम महाराष्ट्र का देखेंगे तो वो सिर्फ 13.2 है. और जिस उत्तर प्रदेश की बात हमेशा की जाती है, मुझे इसमें किसी की कंपैरिटी नहीं करनी है या कोई कंपैरिजन नहीं करना है, लेकिन जिसमें हम देखेंगे तो यूपी का कन्विक्शन रेट इट इज 55.2. NCRB का रिपोर्ट अभी आया है जिसमें हमने राज्य के सम्माननीय मुख्यमंत्री महोदय के नेतृत्व में टॉप 5 में अपना स्थान वहां पे निश्चित किया है.
और उस टॉप 5 महिला और बच्चियों के अत्याचार के मामले में महाराष्ट्र पहले 5 में है। और इसीलिए ये सारी बातें देखते हुए क्या मुख्यमंत्री साहब को पता है कि महाराष्ट्र में क्या चल रहा है? कल ही सर्वज्ञानी जो संजय राउत है उन्होंने ये कहा कि विशेष अधिवेशन की जरूरत क्या है। तो रोज आए हुए, रोज हो रहे इन सारी बातों का कॉग्निजेंस इस सरकार को है या नहीं है? रोज घटनाएं हो रही है। शक्ति कायदा की बात हुई थी, वो आज तक प्रलंबित है। महिला आयोग को आज तक अध्यक्ष नहीं दिया गया। अभी हमें ये बात समझ में आई कि ये क्यों नहीं दिया गया, क्योंकि महिला और बच्चियों के मामले में ये सरकार बिल्कुल भी सीरियस नहीं है। ये सरकार बलात्कारियों को राजाश्रय देने का काम करती है, बलात्कारियों को अभय देने का काम करती है, बलात्कारियों को शक्ति देने का काम करती है, और उसी का भुगतान राज्य की महिलाएं वहां यहाँ पे भुगत रही है, छोटी बच्चियां भुगत रही है। कल की ही बात है, परभनी में एक 17 साल की बच्ची के साथ 3 दरिंदों ने उसका अपहरण किया और उसके साथ बलात्कार किया। 8 दिन उसने जो है वहां पे जहर पी लिया, 8 दिन अपने मौत से लड़ रही थी, कल उसका दुर्दैवी अंत हो गया। साकीनाका की घटना तो मैंने आज तक मेरे जिंदगी में ऐसी घटना नहीं देखी थी कि हमने देखा कि महिला की किस प्रकार से विटंबना होती है। और ये सारी घटना देखने के बावजूद भी अगर सर्वज्ञानी संजय राउत अगर ये कहते हैं कि विशेष अधिवेशन की क्या जरूरत है, तो मुझे तो बड़ी शर्म आती है, क्योंकि उनको तो दिन में 3 बार यही कहना है कि हमारे सरकार को कोई धोखा नहीं है। सुबह आते वही कहते, दोपहर में आते वही कहते, शाम को आते वही कहते, हमारी सरकार सुरक्षित है। आपकी सरकार सुरक्षित रहे, लेकिन आपकी जो जिम्मेदारी है उसके ऊपर भी आपका ध्यान होना बहुत ज़्यादा जरूरी है। उन्होंने एक मराठी में ये भी कहा था राज्यपाल साहब को कि जो विरोधक है, जो विरोधी पक्ष है, उनको काय म्हणणार त्याला, थोबाडत मारायला पाहिजे, उनको एक कान के नीचे क्या कहेंगे हम, थप्पड़ मारना चाहिए। तो बिल्कुल थप्पड़ मारना चाहिए संजय राउत जी, थप्पड़ तो सरकार को लगना चाहिए, थप्पड़ तो उन दरिंदों को लगना चाहिए जिसके ऊपर अभी तक FIR नहीं हुआ, थप्पड़ तो उन दरिंदों को लगना चाहिए जिनके आज बलात्कार करने के बावजूद भी बाहर घूम रहे हैं, क्या आप में हिम्मत? और इस प्रकार का वक्तव्य जो हो रहा है ये पूरी तरह से दुर्दैवी है, और इसीलिए हम इसका जाहिर निषेध करते हैं। और हमने कल मुख्यमंत्री महोदय के इस पत्र की उनके मंत्रालय के गेट के सामने जला के अपना निषेध हमने व्यक्त किया है। मैं आपको ये बताती हूँ कि कल किसी ने तो हमें ये कहा था, एक महिला नेता ने कहा था कि महिला आयोग की जरूरत नहीं है, क्योंकि वहां पे आयोग के अध्यक्ष की जरूरत नहीं है, क्योंकि वहां पे काम चल रहा है। अभी आप देखिए, अगर महिला आयोग की जरूरत राज्य के सत्ता में बैठे हुए बड़े अगर किसी को नहीं लगती है, तो फिर ठीक है, महिला आयोग बर्खास्त ही कर दीजिए अगर आपको जरूरत ही नहीं लगती, और आपके बगल बच्चों को ही बचाने का वहां पे काम हो रहा है। इतनी घटनाएं हो रही है, कौन सी घटना का महिला आयोग ने कॉग्निजेंस लिया वो भी बताने की जरूरत है। और इसीलिए इसका महत्व जो है वो बहुत ज्यादा है, लेकिन सरकार के मायने में महिला और बच्चियों की सुरक्षा ये बिल्कुल क्या कहेंगे, जिसके कोई मायने ही नहीं है। मुझे ये कहना है, सरकार किसकी भी हो, कल महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की सरकार आती है तो एक दिन में सब क्राइम निकल जाएगा, ये मेरा बिल्कुल दावा नहीं है, लेकिन ये जो मुद्दा है महिला और बच्चियों के साथ होने वाले इस दुष्कर्मों का मुद्दा, ये राजनीतिक मुद्दा हो ही नहीं सकता। और इसीलिए मैं ये चाहती हूँ कि सरकार किसकी भी हो, आप उसके ऊपर एक्शन क्या लेते हो ये बहुत जरूरी है। और आज जब से ये सरकार आई है हम संजय राठौर के केस से देख रहे हैं कि आज तक FIR उसमें नहीं हुआ, और हम देख रहे हैं कि हमें वहां पे PIL दाखिल करनी पड़ी है। महबूब शेख के केस में वो घूम रहा है सब जगह पे। तीसरा वो नीलेश लंके, आपने तो कहा पेंडेमिक रूल है, और अगर इस प्रकार से हेल्थ वॉरियर को अगर आप मारेंगे, उनके साथ अगर दुर्व्यवहार होगा तो उसके ऊपर गुनाह दाखिल होगा। इतनी दहशत है, क्या बताऊं मैं आपको, क्यों बचाया जा रहा है वो राष्ट्रवादी का आमदार इसलिए। और ये मैं कहना चाहती हूँ कि यहाँ पे ये मुद्दा राजनीतिक मुद्दा है ही नहीं, सरकार ने अपना काम करना चाहिए। मुख्यमंत्री साहब ने इसमें लिखा है कि मैं कुटुंब प्रमुख हूँ, मैं फैमिली का हेड हूँ, हेड ऑफ द फैमिली, इस प्रकार की बातें नहीं करता मुख्यमंत्री महोदय, कि जिस प्रकार से आपने और अलग अलग प्रदेश की इसमें आंकड़ेवारी दी है, बिल्कुल देनी चाहिए, लेकिन आपके नाक के नीचे जहाँ पे आप मुख्यमंत्री बैठे हो,
आप मुझे बताइए कि आपको क्या पता है क्या क्या चल रहा है। वो आपके संजय राउत तो कहते हैं कि गृह मंत्रालय का तो मुख्यमंत्री साहब को कुछ पता ही नहीं होता, तो इसके लिए हम हमेशा ट्वीट करते हैं और वो सारे @CMO महाराष्ट्र करते हैं। तो आपके जरिए मैं ये भी कहना चाहूंगी कि जो भी कोई CMO महाराष्ट्र का ट्विटर हैंडल मुख्यमंत्री साहब का हैंडल कर रहा है, कृपया रोज उसके प्रिंटआउट निकाल निकाल के मुख्यमंत्री साहब को दे दीजिए, तो पता लगेगा महाराष्ट्र में किधर क्या हो रहा है। ये तो अभी क्या कहूं मैं, जिसमें ना कोई महिला का जिक्र है। आप पूरी वो जो प्रोग्राम में गए थे शिरूर के, आप पूरी वहां पे सीडी मंगवा लीजिए, उसमें ना किसी महिला का जिक्र है ना किसी के बारे में, महिला का तो उसमें कोई जिक्र है ही नहीं। उन्होंने क्या कहा, उन्होंने ये कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ये प्रस्थापितों का पक्ष है। क्या ये गलत है? ये साखर कारखाने मतलब शुगर फैक्ट्रीज चलाने वालों का पक्ष है। क्या ये गलत है? इसको कहा जाता है कि इसके लिए रंगलेला गालाचे मुके यानी जो क्रीम क्लास है उनके साथ रहने वाली ये पार्टी है। अगर ये कहा तो क्या ये गलत है? और ये वाक प्रचार है। जिस तत्परता से पुणे के पुलिस ने वहां पे 509 दाखिल किया है, क्या पुणे के पुलिस ने इसका इन्वेस्टिगेशन किया है? मुझे ये पूछना है, क्योंकि सांगली में काकरूड़ पुलिस स्टेशन जिसके यहां एक महिला के ऊपर वो कह रही है कि मुझे आके कहां कहां छुआ, मेरे साथ क्या क्या हुआ, 354 दाखिल होना चाहिए। पुलिस ने वहां के PI है, उन्होंने मुझे कहा कि चित्रा ताई हमारा इन्वेस्टिगेशन चल रहा है। तो ये तो मेरे लिए नई जानकारी है कि अगर 354 भी दाखिल करना है तो इनको इन्वेस्टिगेशन करना पड़ रहा है। तो क्या पुणे के पुलिस ने 509 दाखिल करते समय कोई इन्वेस्टिगेशन किया है? मुझे पुणे के पुलिस कमिश्नर अमिताभ गुप्ता जी से कहना है, गुप्ता साहब आप बहुत प्रॉम्प्ट हो काम में, लेकिन मैंने तो आपको अप्रिशिएट भी किया था जब 13.5 साल की बच्चियों के साथ 14 दरिंदों ने वहां पे दुष्कर्म किया जिनको आपने 2 दिन में पकड़ा, पर संजय राठौड़ की केस में आप तो चुक ही गए। तो मुझे अभी आपसे ये पूछना है, क्या प्रवीण दरेकर जी ने इस प्रकार का कोई वक्तव्य किया है, आपने उसकी छानबीन की है, क्या आपने देखा है? या फिर सत्ताधारी आके आपके पास बैठ जाएंगे और आप वहां पे FIR लिख लेंगे? ऐसा कोई नया कानून तो महाराष्ट्र में बना नहीं है, क्योंकि हम देख रहे हैं कि आए दिन विरोधी पक्ष के अलग अलग कार्यकर्ता हो नेता हो उनके ऊपर FIR लेने का सत्र है, उनके ऊपर गुनाह दाखिल करने का सत्र है। इसलिए मैं आपसे ये कहना चाहती हूँ कि बिल्कुल बेबुनियादी है, और इसे हम क्या कहेंगे अभी, ये बिल्कुल बेबुनियादी है, जिसका कोई बेस ही नहीं है। और ऐसे बेस पे पुणे के पुलिस ने जो 509 का गुना दाखिल किया है, मैं अमिताभ गुप्ता जी से फोन करके ये पूछने वाली हूँ, क्या आपने वो पूरी सीढ़ी या वो पूरा वाकिया या वो पूरा भाषण सुना, या फिर सत्ताधारी पार्टी के लोग आपके सामने आके बैठेंगे और आप वहां पे FIR लेंगे? ओ ज्या गोष्टीला शेंडा नाही बुरखा नाही, निव्वळ मूर्खपणा निव्वळ बावळटपणा आहे। राजे उमाजीच्या जयंतीला गेलेले प्रवीण दरेकर काय म्हणले, ते म्हणले राष्ट्रवादी हा प्रस्थापितांचा पक्ष, खोटं आहे का? साखर सम्राटांचा पक्ष, खोटं आहे का? रंगलेल्या गालांचे मुके घेणारे प्रश्न, पण राष्ट्रवादीला ते बायकांचेच गाल असं कसं काय वाटव? मला तर कमालच वाटले। वाक्प्रचार आहे मराठीचं, शिकून घ्या। पुणेकरांना जास्त मराठी चांगली येते मुंबईवाल्यांपेक्षा, आणि त्याच्यामुळे आणि पोलीस पण मला कमाल वाटली। अहो गुप्ता साहेब, तुम्ही ती सीडी ऐकली का? ते भाषण ऐकलं का? नसेल तर मी पाठवते तुम्हाला। काय बोलले दरेकर, कुठल्या बाईचा ब सुद्धा संदर्भ नाही, आणि सुरेखा ताईंचा तर नाहीच नाही। त्यांना तर शुभेच्छा आहेत आमच्या मनापासून, नवीन एका क्षेत्रामध्ये ते आल्या आहेत आणि त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा आहेत, पण कुठेतरी ओढून ताडून कोणाला तरी त्या ठिकाणी बसवायचं आणि मग म्हणायचं की दरेकर असं बोलले, आणि पुणे पोलीस पण इतके प्रॉम्प्ट, म्हणजे मला तर कौतुकच आहे की संजय राठोडची केस अजून तिथं वाराखात पडली आहे, त्याच्यासाठी आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि 509 गुन्हा झटकन तुम्ही दाखल करून घेतला। परवा माझ्याकडे एक केस आली सांगलीची, सांगली जिल्हा काकरूड पोलीस स्टेशन। एक महिला सांगते की माझ्यासोबत कशा पद्धतीने माझा विनयभंग झाला, माझी मला जे काही तिने झालं लिहून दिलं आहे। पोलीस म्हणतात आम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतोय। मग पुणे पोलिसांनी दरेकरांच्या सीडीचं इन्व्हेस्टिगेशन केलंय का? भाषण ऐकलंय का? आणि त्याच्यामध्ये कुठल्या बाईचा संदर्भ आहे का? त्याच्यामध्ये बाईचा ब सुद्धा नसताना
निव्वळ कोणीतरी बावळटपणा करायचा आणि पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा आणि पोलिसांनी 509 दाखल करायचा, हरकत नाही, त्यालाही उत्तर देऊ आम्ही. पण कशा पद्धतीने पोलीस वेठीला आपल्या बांधून ठेवलेले आहेत सत्ताधाऱ्यांनी हे याच्यावरनं दिसतं. इतके होतात, इतक्या घटना होतात, इतक्या घटना होतात, याचा कॉग्निशन्स का घेतला जात नाही? का घेतला जात नाही? बलात्कार, सामूहिक बलात्कार याच्याकडे लक्ष नाही. पण दरेकर काय बोलले, खेचून ताणून आणलेला हा निव्वळ बावळटपणा आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.